कलर्स मराठीवर बाळू मावाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 13 मार्चच्या भागात गंगप्पाच्या म्हणण्याप्रमाणे मायप्पा बाळूला गंगप्पाकडे ठेवायला तयार होतो आणि ते तिथून घरी जायला निघतात. इथे सुंदरा सगळ्यांची वाट बघत असते. मात्र गंगूची सासू आज तरी ते नक्की येतील का असा प्रश्न करते. त्यावर गंगू ते आज नक्की येतील असं बोलते. इथे देवप्पा सत्यवाने त्याला ओळखलं नाही म्हणून संतापलेला असतो. त्यावर देवप्पा मंगळूला सांगतो की आधी सगळ्या लोकांना आपल्या बाजूनं केलं पाहिजे आणि मग त्या बाळूला आणि मायप्पाला बघू. मात्र त्यावर मंगळू सगळी लोक आपल्या बाजूनं नाही आली तर काय करायचं असं विचारतो. त्यावर देवप्पा बोलतो असं झालं नाही तर गावात रोगराई पसरेल. इथे मायप्पा बाळूला थांबवून घेण्यासाठी गंगप्पाने अगदी त्याच्या पायावर डोकं ठेवल्याचा त्याचाच विचार करत असतो. इथे गंगप्पा नर्मदाच्या मामाच्या मुलाला म्हणजे शिवप्पाला घेऊन येतात. ते रामप्पाला कुस्ती शिकवायला आलेले असतात. इथे मायप्पा भीमा सत्यवा घरी येऊन बाळू तिथेच थांबल्याचं सगळ्यांना सांगतात. त्यावर मायप्पा चिडून जातो की बाळूला तिथून निघायचंच नाहीये. इथे शिवप्पा रामप्पासाठी कुस्तीची तयारी करायला लागतो. बाळूच्या हातून नारळ फोडला जातो. इथे सुंदरा बाळूच्या विचारात असते तेव्हा तिथे गोदा येते आणि सुंदराला असं अस्वस्थ बघून काय झालं म्हणून विचारते. त्यावर सुंदरा म्हणते की बाळूला कसल्या तरी जबाबदारीत अडकवायला हवं. बाळूचं न येणं सुंदराला खूप विचित्र वाटतंय. गंगप्पाने बाळूला का ठेवून घेतलं असेल? बाळू खरंच परत नाही येणार? हे बघण्यासाठी पहा बाळू मावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.